हेलो वेलकम स्टूडेंट्स, आज अपन पाहणार आहोत टॉपिक टाइप्स ऑफ फिल्म रजिस्टर्स. इलेक्ट्रॉनिक मेड इजी मध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहूया आपण पुढे फिल्म रजिस्टर्स. तर हे जे फिल्म रजिस्टर्स आहेत दे आर डिवाइडेड इनटू फोर कॅटेगरीज. दे आर फर्स्ट कार्बन फिल्म रजिस्टर्स, सेकंड मेटल फिल्म रजिस्टर्स, थर्ड मेटल ऑक्साइड फिल्म रजिस्टर एंड फोर्थ सिरमेट फिल्म रजिस्टर. डिपेंडिंग ऑन द फिल्म यूज्ड इन दीज रजिस्टर्स द टाइप्स आर कैटेगराइज्ड. म्हणजे ज्या प्रकारे या रजिस्टरमध्ये ज्या पदार्थाची फिल्म वापरलेली असते त्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. तर आज आपण पाहूया कार्बन फिल्म रजिस्टर्स. तर व्हॉट आर कार्बन फिल्म रजिस्टर, दॅट इज वी आर गोइंग टू स्टडी द कन्स्ट्रक्शन ऑफ कार्बन फिल्म रजिस्टर. ए फिल्म ऑफ कार्बन इज डिपॉझिटेड ऑन सिरेमिक ग्लास सिलेंडर ऑर रॉड. द व्हॅल्यू ऑफ द रजिस्टर डिपेंड्स ऑन द थिकनेस अँड द लेंथ ऑफ द फिल्म लीड्स आर अटॅच्ड अँड द असेंब्ली इज मोल्डेड इन फिनॉलिक हाउसिंग और कोटेड विथ एन इन्सुलेटिंग वार्निश अँड ए प्लास्टिक स्लीव स्लिप्ड ओवर इट फॉर प्रोटेक्शन एक्सटर्नली. द एक्सटर्नली द कार्बन फिल्म रजिस्टर रिझेंबल्स द कार्बन कंपोजिशन रजिस्टर अँड इज मार्क्ड विथ द सेम कलर कोड. धिस टाईप ऑफ रजिस्टर हॅज ग्रेटर स्टेबिलिटी ऑफ रेजिस्टन्स विदिन temperature and humidity. These are often made in small square shape with lid to fit on a PCB. याचा अर्थ काय आहे की कार्बन फिल्म रजिस्टर्स कसे बनले आहे हे सांगितलं आहे की या प्रकारच्या रजिस्टरमध्ये काचेच्या किंवा सिरेमिकच्या नळीवर एक ऑक्साईडची पातळ फिल्म सारखी पट्टी बसवता आणि रेजिस्टिव्ह मटेरियलसाठी कार्बन किंवा इतर पदार्थाचा वापर केलेला असतो आणि वापरलेल्या मटेरियलनुसार व त्याला लावलेल्या कोटिंगनुसार त्या रेजिस्टरची किंमत ठरत असते. आणि तसेच यामध्ये काय आहे की दोन लीड्स जे आहे ते एंडला कनेक्ट केलेले असतात आणि हा जो रेजिस्टर आहे कार्बन फिल्म रेजिस्टर हा सेम जो कार्बन कंपोजिशन रेजिस्टरसारखाच दिसतो आणि याला याची जी स्टॅबिलिटी आहे जे रेजिस्टन्स स्टॅबिलिटी आहे ही सुद्धा खूप चांगली आहे आणि टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा हा चांगल्या प्रकारे कार्य करतो. तर ह्याचं जो रेजिस्टन्स आहे कार्बन फिल्म रेजिस्टरचा तो डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ कार्बन फिल्म लेअर. याचा जो रेजिस्टन्स आहे हा कार्बन फिल्मची जी लेअर असते त्यानुसार याचा रेजिस्टन्स बदलतो किंवा म्हणजे ठरवला जातो. कार्बन फिल्मच्या लेअरवरून लेअरच्या थिकनेसवरून म्हणजे जाडीवरून याचा रेजिस्टन्स व्हॅल्यू ही काढल्या जाते. तर समोर पाहूया आपण. हे आता तुम्हाला दिसते आहे की हे काय आहे की कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं की एक सिरेमिक फॉर्मरवर की कार्बन मटेरियल जे आहे ते डिपॉझिट केलेले आहे आणि एक इन्सुलेटिंग कव्हर त्यानंतर त्यामध्ये लावलेलं आहे. तर हे आपल्याला सर्व डायग्रॅममध्ये दिसत आहे आणि त्यानंतर त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू माहीत करण्यासाठी किंवा टू नो द रेजिस्टन्स व्हॅल्यू द कलर स्ट्रिप्स आर मार्क्ड ऑन द बॉडी ऑफ द रेजिस्टर. कलर स्ट्रिप्स या त्याच्या बॉडीवर मार्क केलेल्या असतात. आता पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, जे वैशिष्ट्य आहे काय आहेत. तर फर्स्ट जनरेट्स लेस नॉईज दॅन कार्बन कंपोजिशन रेजिस्टर. सेकंड इट्स टॉलरन्स व्हॅल्यू इज लो. थर्ड इट हॅज वाईड ऑपरेटिंग रेंज. फोर्थ बिकॉज ऑफ यूज ऑफ प्युअर कार्बन इट हॅज हाय निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजे आता लक्ष द्या की हा काय करतो की म्हणजे कार्बन कंपोजिशन रजिस्टर जे होते त्याच्या तुलनेमध्ये याचा नॉईस हा कमी असतो. नंतर त्याची टॉलरन्स व्हॅल्यूसुद्धा कमी आहे,
म्हणजे याची टॉलरन्स व्हॅल्यू ही फार कमी आहे, म्हणजे 2, 5, 10 आणि 10 पर्यंतच्या टॉलरन्स व्हॅल्यूमध्ये हा देतो आपल्याला. आणि याची जी ऑपरेटिंग रेंजसुद्धा आहे तीसुद्धा खूप वेगवेगळ्या रेंजेसमध्ये आपण याला वापर करू शकतो. आणि याचं जे वैशिष्ट्य आहे आणखी एक की हा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स आहे याचा. तर यामुळे काय होतं आहे की यामध्ये कार्बन वापरलेलं असल्यामुळे याची निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी हा दाखवतो. म्हणजे रेझिस्टन्स डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. Negative temperature coefficient means when the we increase the temperature or when increase in temperature situation occurs, its resistance value decreases. And when temperature becomes low, then its resistance value increases. That is the negative temperature coefficient property of the ऑफ दिस रेजिस्टर. म्हणजे ह्या रेजिस्टरला निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर आहे, ह्या याच्या कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि पुढे पाहूया. आणि यामुळे याचे जे ॲप्लिकेशन्स आहे, याचा जे उपयोग आहे ते कुठे कुठे आहे, की कार्बन फिल्म रेजिस्टर्स आर अवेलेबल इन व्हॅल्यूज बिटवीन 1 ओहम टू 10,000 मेगा ओहम अँड हॅव ए पॉवर रेटिंग्स अप टू 2 वॅट. And the applications are in high value, in high voltage and temperature applications, carbon film resistors are used. Then in X-rays, in power supplies, in radar and in laser, the carbon film resistors are used. These are the variety of applications of carbon film resistors. जे म्हणजे काय आहे की कार्बन फिल्म रेजिस्टरचं जे आहे त्याची व्हॅल्यू ही 1 ओहमपासून 10,000 मेगा ओहमपर्यंत आहे. आणि याचं पॉवर रेटिंग म्हणजे 2 वॅटपर्यंत पॉवर रेटिंगमध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या पॉवर रेटिंगमध्ये अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर हाय व्होल्टेज आणि टेम्परेचर ॲप्लिकेशन्स आहेत याचे, कारण की आपण बघितलं की याची प्रॉपर्टी काय आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स आहे त्यामुळे. आणि इन एक्सरेज, पॉवर सप्लाईज आणि अँड इन रडार आणि लेझरमध्ये सुद्धा याचा रेझिस्टन्स प्रॉपर्टी जी आहे याचा उपयोग केला जातो. तर पुढे आता मी आणखी दुसरं टॉपिक घेऊ आपण पुढच्या वेळी. तर ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.